निमी आय केअर ट्रीटमेंट ऑफ रिसर्च इन आयुर्वेद या संशोधन आणि उपचार केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. आयुर्वेद हा किती वर्षांचा असेल मला वाटतं ज्या लोकांना माहीत नसेल तेच असे बोलतात. आपली जी परंपरा आहे आयुर्वेदाची 5000 वर्षापूर्वींची आहे आणि त्यामुळे आत्ताच्या या मॉडर्न मेडिसिनमध्ये जे जे काय आहे ते आयुर्वेदामध्ये सगळं तशाच तसंच आहे. पण काही कारणामुळे आपण पारतंत्र्यात गेलो आणि कुणाला तरी आपल्यावर मात करायची होती म्हणून आपला आयुर्वेद आणि आयुष्य सप्रेस झालं. त्यामुळे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीने एक वेगळ्या दृष्टीनं आयुष्याला एक नवीन हे द्यायचा प्रयत्न केला, जीवन द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी लगेच सत्ता हातात घेतल्यानंतर आयुष आणि आयुर्वेद याचं मंत्रालयच वेगळं केलं आणि त्यामुळे आज जी स्थिती आज आयुष ज्या पद्धतीने पुढे चालू आहे नवीन नवीन शोध नवीन नवीन औषधं म्हणजे होतीच ती परंतु आपल्या याच्यापर्यंत आली नव्हती त्याची आज सुरुवात झालेली. आज स्पेशल स्पेशलिटी डोळ्यांचं स्पेशल स्पेशली हॉस्पिटल जे पवार साहेबांनी डॉक्टर पवारांनी केलं आहे त्यासुद्धा त्याच्यातला एक भाग आहे. आयुर्वेदात काय आहे हे स्पष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यासमोर येणार आहे. ज्या पद्धतीने आम्ही ॲलोपॅथीच्या माध्यमातून सर्जरी करतो त्या पद्धतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून कुठचेही साईड इफेक्ट नसताना चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतो हे डॉक्टरांनी दाखवून दिलेलं आहे आणि ते लोकसेवेसाठी आज हे हॉस्पिटल पदार्पण त्यांनी लोकांसमोर समर्पण केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे. गोव्यामध्ये शिवसेना आणि वेलिंगकरांची युती झाली, भाजप तगडा आव्हान खरं म्हणजे काय सांगा आता. खरं म्हणजे राजकारणावर बोलायचं नाही आहे असं, परंतु जे जे काय आहे ते त्या त्या लोकांना माहीत आहे पण त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीवर होणार नाही एवढं निश्चित. थँक्यू.